Yes, sir. I tell you, I'm for sure. Somebody is on the way. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय शेतकरी कामगार पक्ष सीपीआय समाजवादी पार्टी अन्य सगळे घटक आणि लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेले स्वामी आणि नावाची वंशवडी दिली. आता उद्धव ठाकरेंनी सांगितलं की ही गोष्ट खरी आहे की आजचा हा मोर्चा एका वेगळ्या स्थितीचं दर्शन करतोय. मला आठवतंय 70 वर्षाच्या पूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर या मुंबई नगरीमध्ये लाखोचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं यासाठी हौतात्म्य फटके झाला. अनेक तरुण फुले आले, घराघराचा विचार केला नाही, महाराष्ट्राचा विचार केला आणि शेवटी महाराष्ट्र फैजामध्ये फाडला. पण तरीही अजूनही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक जे महाराष्ट्राचा बाहेर आहेत ते येण्याच्यासाठी अभिनय सातत्यानं करतात. मग तो लोणावचा असेल, निहानीचा असेल, लिंगाचा असेल, अन्य भागाचा असेल, त्या सगळ्यांचा महाराष्ट्रामध्ये समावेश व्हावा यासाठी जी त्यांची भावना आहे त्या भावनेशी महाराष्ट्राच्या कामाकौशलाचा मराठी माणूस हा अंत्यकरणापासून सहभागी आहे. आज आपण या ठिकाणी का जाऊया? आज ही म्हणजे लाखांच्या संख्येनं राज्याच्या कामाकौशलाचं ही तरुणांची शक्ती एकत्रित का आली आणि त्याचं महत्वाचं कारण महाराष्ट्राच्या सन्मानासाठी. आज या महाराष्ट्राचा सन्मान त्याच्या धक्के बसायला लागलेत, त्याचा हल्ला व्हायला लागलेत. आज ज्यांच्या हातामध्ये राज्याची सूत्र त्या सत्तेच्या ठिकाणी बसलेले लोक महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या संबंधी महाराष्ट्राच्या निर्भयांच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारची भाषा वापरतात. संपूर्ण भारताला आत्मविश्वास देण्याचं ऐतिहासिक काम श्री छत्रपतींनी केलं. या देशामध्ये अनेक राजे रजवाजे होऊन गेले, अनेकांची संस्थांनी झाली, पण 350 वर्ष झाले तरी सामान्य माणसाच्या अंतःकरणावर एक नाव अखंड आहे आणि ते हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्री छत्रपती. त्या शिवछत्रपतींच्या विजयाचा म्हणजे राज्याचा एखादा मंत्री करतो, अन्य कोणी सत्ताधारी पक्षाचे घटक करतात, ही महाराष्ट्रपदाशी सहन करतात आहे. आणखी अशी या संबंधीची तीव्र भावना ही व्यक्त करण्यासाठीच लाखोच्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात. आज हा तुम्ही इशारा दिला, पण या इशाऱ्यातून जर राज्यकर्त्यांनी वोट घेतला नाही तर लोकशाहीच्या मार्गानं त्यांना काय धडा शिकवायचा आहे हा धडा शिकवायला महाराष्ट्र हा देशामध्ये स्वस्थ बसणार नाही याच्याबद्दल ती खात्री व्हायला स्वतःला आहे. महाराष्ट्राची काही वैशिष्ट्य, महाराष्ट्राची काही सन्मान